आज आपण मराठी हा विषय पाहणार आहोत आणि या विषयामध्ये आज आपण नवीन शब्द तयार करणे व वर्णानुक्रमे शब्दक्रम लावणे नवीन शब्द तयार करणे व वर्णानुक्रमे शब्दक्रम लावणे ही दोन प्रकरणे पाहणार आहोत. मग या दोन प्रकरणांवरती कशा रीतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात, मग हे या प्रकरणावरती प्रश्न विचारले जातात, मग ते कसे असू शकतात, तर वेगवेगळ्या स्वरूपाचे. म्हणजेच कसं, तर नवीन शब्द तयार करायचा आहे, मग तो शब्द तुम्हाला एक शब्द इकडे तिकडे अक्षर दिले असतील तो शब्द तयार करायचा असेल तशा पद्धतीनं एक घेतलेला आहे आपण. त्यानंतर तुम्हाला एक शब्द दिला असेल त्याला जोडून येणारा अक्षर दिलं असेल त्या पद्धतीचा शब्द असू शकतो, किंवा शब्द दिला असेल त्यामध्ये किती अक्षर तयार होतात हे सुद्धा विचारलं जाऊ शकतं. हे झालं नवीन शब्द तयार करणे. तसंच शब्दक्रम लावणे, यामध्ये तुम्हाला तुमची जी बाराखडी आहे म्हणजे अ आ ई स्वर बारा अम अहा स्वरादी, तसेच क ते ज्ञ हे जे अक्षर आहेत वर्णमालेची वर्णमाला आहे ही सर्व तुमची पाठ पाहिजे, तरच तुम्हाला वर्णानुक्रमे शब्दक्रम लावणे यातील उत्तर तुम्हाला शोधता येतील, अन्यथा त्यातील जे मार्क आहे ते तुमचे जाणार आहेत. त्यासाठी तुम्हाला बाराखडी ही पाठच करावी लागेल. मग बाराखडी म्हणजे वर्ण तुमचे जे आहेत अ ते ज्ञ ही, आणि त्यानंतर बाराखडी म्हणजे क का की की के कू ह्यामध्ये कोण अगोदर येतो ते सुद्धा तुम्हाला पाठ करावा लागेल. ते तुमचं पाठच असतं परंतु ते तुमच्या लक्षात नसतं, एकदा वाचून काढा म्हणजे तुम्हाला पाठ होईल. तर चला बघूया की ह्याच्यावरती कशा स्वरूपाचे प्रश्न येतात. सुरुवात करूया आपण. पहिला प्रश्न आहे गोड मध तूप दूध. गोड मध तूप दूध हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास पहिला शब्द कोणता येईल. मग हे शब्द जे आहेत वर्णानुक्रमे लावायचे असतील तर आपल्याला अगोदर बाराखडी लिहावी लागेल म्हणजेच वर्णमाला लिहावी लागेल, आणि त्यासाठी माझ्याकडे काहीतरी युक्ती आहे. मग ती वर्णमाला लिहिण्याची युक्ती कोणती आहे तर पहा. सर्वात अगोदर आपण या बाजूला क च ट त प हे लिहिणार आहोत, त्याच्या समोर बरोबर ड त्र न न म हे लिहिणार आहोत, आणि मग यातील आपण अक्षर भरणार आहोत क ख ग घ ड च छ ज झ त्र ट ठ ड ढ न त थ द ध न प फ ब भ म हे झाले वर्णमालेतील अक्षर. आता राहिलेली जी आहेत ते पहा. य र ल व श श स ओके ह ळ क्ष ज्ञ हे ज्ञपर्यंत झालेली आहेत, आणि अ आ ई उ ए ऐ ते स तुम्हाला माहितीच असते बरोबर की नाही. आता ही आपण जी बाराखडी लिहिली आहे ती क च ट त प ड त्र न न म इथपर्यंत कशा स्वरूपात लिहायची तुम्हाला सांगितले, आणि त्यानंतर य र ल व श श स आणि ह ळ क्ष ज्ञ अशा पद्धतीने ही पाठ करायची आहे. मग आता आपल्याला काय पाहायचं आहे, पहा की गोड मध तूप दूध हे शब्द वर्णानुक्रमे लावायचे आहेत सर्वात अगोदर. मग त्यासाठी आपल्याला त्यातला पहिला शब्द घ्यायचा आहे ग म त द. मग आता मी फक्त ग म त द का घेतला, गो का घेतला नाही, तू का घेतला नाही, दू का घेतला नाही, कारण की यामध्ये हे सर्व वेगवेगळे अक्षर आहेत. जर ते अक्षर समान असले असती तर त्याच्यामध्ये मी काना मात्रा उकार वेलांटी पाहिलं असतं, परंतु यामध्ये ते अक्षर वेगवेगळे असल्यामुळे मला त्याच्यामध्ये काना मात्रा उकार वेलांटी पाहण्याची गरज नाहीये. मग पहा आपल्याकडे चार अक्षरं आहेत कोणकोणती, तर ग म त द ही चार अक्षर आहेत. मग ती चार अक्षर आपण या वर्णमालेमध्ये आपण ठेवणार आहोत. पहा मग ग कोठे आहे, तर ग इथे ग आहे, मी ग ला रेष ओढली आहे गच्या खाली. त्यानंतर म
म कोठे आहे तर पहा म इथे आहे म च्या खाली मी रेष ओढलेली आहे. त्यानंतर त तो आहे त च्या खाली मी रेष ओढतो त पहा इथे आहे. आणि त्यानंतर आहे द मग द पहा कोठे आहे तर द आहे इथे. मग हा एक नंबर हा दोन नंबर हा तीन नंबर आणि हा चार नंबर ओळीनुसार मी त्यांना नंबर दिलेला आहे जो अगोदर येतो तो एक नंबरला त्या पद्धतीने. मग तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी ग हा एक नंबरला आहे ग म हा चार नंबरला आहे म ला चार नंबर देऊन टाका. त हा दोन नंबरला आहे त्याला दोन नंबर देऊन टाका. आणि द हा तीन नंबरला आहे त्याला तीन नंबर देऊन टाका. मग विचारलेला प्रश्न काय आहे. आता आपण सर्वांना वर्णानुक्रमे नंबर दिलेले आहेत वर्णानुक्रमे शब्द आपले लावलेले आहेत. मग आता या ठिकाणी वर्णानुक्रमे शब्द लावल्यानंतर पहिला शब्द कोणता आहे तर पहिला शब्द हा गच आहे म्हणजेच गोड हाच पहिला शब्द आहे. परंतु उत्तरामध्ये त्याचा पर्याय हा पर्याय क्रमांक दोन दिलेला आहे. काय दिलेला आहे उत्तरामध्ये पर्याय त्याचा पर्याय क्रमांक दोन दिलेला असल्यामुळे त्याचं उत्तर जे आहे पहिल्या प्रश्नाचं की वर्णानुक्रमे कोणता शब्द पहिल्यांदा येईल तर तो आहे पर्याय क्रमांक दोन गोड हा आहे. ठीक आहे आता आपण हे पाहिलेलं आहे. आता मी यांचे नंबर पुसून टाकतो याच्या खाली रेष पुसून टाकतो. ठीक आहे पुसून टाकलेली आहे. आता आपण वळूया पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न पहा दादा या शब्दाला दादा हा शब्द आहे इथे या ठिकाणी दिलेला आहे. पहा अवतरण चिन्हामध्ये एकेरी अवतरण चिन्हामध्ये तो शब्द दिलेला आहे. दादा या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द जोडल्यास नवीन शब्द तयार होईल. मग दादा या शब्दाला कोणता शब्द जोडल्यावर नवीन शब्द तयार होईल आणि त्यासाठी चार पर्याय दिलेले आहेत. पहिला आहे ता दुसरा आहे ई तिसरा आहे गिरी आणि चौथा आहे यापैकी नाही. मग यापैकी नाही हा जो पर्याय आहे हा आपण कधी निवडणार आहोत तर यापैकी नाही हा पर्याय आपण ज्या वेळेस विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर ह्या तीनही इतर पर्यायांमध्ये नसेल त्यावेळेस आपण यापैकी नाही हा पर्याय निवडणार आहोत. म्हणजे त्याचा अर्थ असा होतो की ह्या प्रश्नाचं उत्तर ह्या पर्यायामध्ये नाही म्हणून यापैकी ते उत्तर नाहीये असा त्याचा अर्थ होतो. उत्तर नसेल तरच आपण हा चौथा पर्याय निवडणार आहोत. पहा शब्द बनवूया आपण एक एक शब्द त्या दादा या शब्दाला जोडूया आणि बनवूया. पहा दादा ता ता हा शब्द दादा या शब्दाला मी जोडतो. दादा ता अर्थपूर्ण शब्द बनतोय का रे नाही बनत म्हणून पहिला आहे तो चुकीचा आहे. दुसरा शब्द आपण त्याला जोडूया दादा ई होतोय का दादा ई नाही होत चुकीचा. दादागिरी शब्द होतोय का हो दादागिरी हा शब्द होतोय अर्थपूर्ण म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे यापासून कोणता शब्द तयार होतो तर दादागिरी हा नवीन शब्द तयार होतो. दादा या शब्दाला गिरी हा शब्द जोडल्यानंतर दादागिरी हा नवीन शब्द या ठिकाणी तयार होतो म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन गिरी. आता आपण वळूया पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न पहा काय आहे. खालील शब्द वर्णानुक्रमे लावल्यास कोणता शब्द शेवटचा आहे. चार शब्द दिलेले आहेत मेथी पालक भेंडी गाजर आणि हे शब्द वर्णानुक्रमे लावायचे आहेत अगोदर आपल्याला आणि ते लावल्यानंतर त्यामध्ये आपला शेवटचा शब्द कोणता आहे तो शोधायचा आहे. वरती ज्याप्रमाणे केलं त्याप्रमाणे आपल्याला हे करायचं आहे परंतु वेगवेगळे अक्षर आहेत. अक्षर पहा काय आहेत मेथी पालक भेंडी गाजर. पहिलं अक्षर आहे म प भ ग. अक्षर कोणते आहेत तर म प भ ग अशा पद्धतीने अक्षर आहेत. मग ती अक्षर आपण ह्या पर्यायांमध्ये शोधायची आहेत आणि शोधूया आपण आणि त्यांना नंबर देऊया. पहा मग म कुठे आहे तर म इथे आहे. म कुठे आहे तर म या ठिकाणी आहे म. त्यानंतर आहे प पालकचा प प इथे आहे. त्यानंतर पहा भ आहे भ भ कुठे आहे भ इथे आहे. आणि त्यानंतर आहे ग ग कुठे आहे पहा ग ग दिसतोय का कुठे क च ट त प क ख ग हे पहा इथे ग आहे. ठीक आहे आता हे आपण शोधलेले आहे मग आता त्याला आपण नंबर देणार आहोत. पहा नंबर एक दोन
तीन चार आता त्यांना आपण नंबर दिलेले आहेत ते वर्णक्रमे झालेले आहेत. मग ग हा एक नंबरला आहे म्हणजे गाजर हा एक नंबरला असणार आहे. प हा दोन नंबरला असणार आहे प. भ तीन नंबरला आणि म चार नंबरला. मग विचारलेलं काय आहे तर कोणता शब्द शेवटचा आहे. मग चार नंबरचा शब्द हा शेवटचा असणार आहे कारण की त्याचा वर्ण जो आहे याला वर्ण असे म्हणतात तो शेवट आलेला आहे. मग शेवटी आलेला आहे म्हणजे म. तर म या वर्णावरून अक्षरावरून कोणता शब्द बनतो तर मेथी हा शब्द बनतो. म्हणून वर्णानुक्रमे लावल्यानंतर शेवटचा जो शब्द आहे तो कोणता आहे मेथी हा आहे. आणि तो पर्यायामध्ये कोणते दिलेले आहे तर पहिल्यांदा नाही दुसऱ्यांदा नाही तिसऱ्यांदा नाही तर चार नंबरला तो पर्याय दिलेला आहे. इथे जरी तो एक नंबरला दिला असला तरी तो पर्यायामध्ये उत्तराच्या पर्यायामध्ये चार नंबरला दिलेला आहे. म्हणून ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मेथी. ठीक आहे. मग आता आपण बोलूया पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न पहा. नगर या शब्दातील अक्षरापासून नगर या शब्दातील अक्षरापासून किती अर्थपूर्ण शब्द तयार होतील. मग आता नगर हा शब्द घ्यायचा आहे यामधून किती शब्द तयार होतील हे पाहायचं आहे. मग शब्द तयार करूया आपण. नगर मध्ये नर गर दोन शब्द झालेले आहेत. नर गर नग हा एक शब्द तयार झाला आणि रग हा एक शब्द तयार झाला. म्हणजे चार शब्द तर झालेले आहेत. मग यामध्ये पर्याय सगळ्यात मोठा कोणता आहे तर चार. एक नाही झाला एक तीन नाही दोनही नाही कारण की चार शब्द सर्वात जास्त आपण तयार केलेले आहेत. म्हणजे पर्यायामध्ये किती दिलेले आहेत त्याच्यानुसार आपण ते शब्द बनवू शकतो. कमीत कमी शब्द झाले तर आपण इथे पर्यायही असतातच. मग चार झालेले आहेत सर्वात मोठा पर्याय आहे तो चार. जरी पाच झाले असतील तुमचे तरी तिथे पर्याय नाहीये म्हणून तुम्हाला चारच हा पर्याय निवडावा लागेल. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे चार. पर्याय क्रमांक तीन. यामध्ये तुमची चुकी होऊ शकते. म्हणजे काय तर चार शब्द तयार होतात म्हणून चुकून तुम्ही चार नंबरचा पर्याय निवडता. परंतु तिथे पर्याय दोन लिहिलेला आहे म्हणजे चुकतं. म्हणून चार हा लिहिलेला चार पर्याय निवडायचा आहे. नंबर त्याचा तीन आहे. पर्याय क्रमांक तीन हे त्याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. आता आपण वळूया पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न पहा काय आहे. पुढील प्रश्न आहे खालील शब्द वर्णानुक्रमे लावल्यास दुसरा शब्द कोणता आहे. खालील शब्द वर्णानुक्रमे लावल्यास दुसरा शब्द कोणता आहे. मग अशा पद्धतीनं जर विचारलेला आहे अगोदरही याप्रमाणे सोडवलेला आहे पण हा थोडासा वेगळा आहे. का जर तुम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल की पहिली जी अक्षर आहेत याची सर्व अक्षर पहिली जी आहेत चार शब्द दिलेले आहेत. वाघ वारा वाम वात चार शब्द दिलेले आहेत. या चारही शब्दांची पहिलं अक्षर जे आहे ते वा आहे. वा 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 दिसलं तुम्हाला. प्रत्येक शब्दाचं पहिलं अक्षर वा आहे म्हणजे समान आहे. म्हणजे पहिल्या अक्षरावरून आपल्याला तो पहिला शब्द कोणता आहे तो शोधता येत नाही. मग ज्यावेळेस अक्षर समान असतील त्यावेळेस आपण पुढे जाणार आहोत म्हणजेच वाच आहे. जर व्ही असलं असतं वू असलं असतं तरी तो आपल्याला शोधता आला असता बाराखडीनुसार. म्हणजे व वा वी वी वे वै वम आहा अशा पद्धतीने. मग आता यामध्ये पहिला अक्षर समान असल्यामुळे आपण दुसऱ्या अक्षराकडे वळणार आहोत. दुसरा अक्षर पहा काय घ र म त ही अक्षर आहेत दुसरी. मग दुसरा अक्षर घ घ कुठे आहे पहा. तर आपण पहिले जे आहे ते पुसून टाकूया. घ मग घ कुठे आहे. जर आपल्याला घ शोधायचं असेल तर पहा क ख ग घ घ इथे आहे त्याला मी सर्कल करतो. त्यानंतर आहे र र इथे आहे त्याला मी सर्कल करतो. त्यानंतर आहे म म इथे आहे त्याला सर्कल केलेला आहे. आणि त्यानंतर आहे त आणि त आहे इथे. मग आता या ठिकाणी काय विचारलेलं आहे पहा की दुसरा शब्द कोणता आहे. मग दुसरा शब्द कोणता आहे त्यासाठी आपण नंबर देऊया क्रमानुसार एक दोन तीन चार. मग घ पहिला आहे घ कुठे आहे हा पहिला. त दुसरा आहे हा दुसरा. र चौथा आहे हा चौथा. आणि म तिसरा आहे. अशा पद्धतीने आपण त्याला नंबर दिलेले आहेत. आणि विचारलेला आहे दुसरा शब्द म्हणजे वात
हा जो शब्द आहे तो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. वात हा जो शब्द आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे म्हणून ते त्याचं योग्य उत्तर असणार आहे. आता आपण वळूया पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न पहा. वाचनालय या शब्दातील वा या अक्षरापासून किती शब्द तयार होतील. वाचनालय या शब्दातील वा या अक्षरापासून किती शब्द तयार होतील. मग वा या अक्षरापासून पहा किती शब्द तयार होतात. तर वा पासून वा पासूनच फक्त पाहायचे आहेत वाच हा एक शब्द तयार होतो. त्यानंतर वाल हा एक शब्द वाल 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 हा एक शब्द तयार होतो. वाच वाल वाय वाय हा शब्द तयार होत नाही. मग दोनच शब्द तयार होतात म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. परंतु त्यामध्ये उत्तर काय आहे तर 2. म्हणजे प्रश्न कशा पद्धतीने फिरवून विचारू शकतात हे सुद्धा तुम्हाला पाहावं लागतं. आणि या ठिकाणी पहा की विचारलेलं आहे की किती शब्द तयार होतात. तर या ठिकाणी फक्त पूर्ण शब्दापासून विचारलेलं आहे. इथे फक्त एका अक्षरापासून विचारलेलं आहे. म्हणजे फरक कसा आहे हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजेच अशा पद्धतीने आज आपण पहा की वर्णानुक्रमे शब्द लावणे आणि नवीन शब्द तयार करणे हे आज आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे.